आतापर्यंत आपण पाठाचं भाषांतर स्पष्टीकरण बघितलं. पाठाखाली भाषा अभ्यासामध्ये एक सूचनानुसार कृतीकृत असा एक भाग असतो. त्यामध्ये तुम्हाला वाक्य दिलेली असतात आणि कंसामध्ये सूचना दिलेल्या असतात. त्यानुसार आपल्याला त्या वाक्यामध्ये बदल घडवायचा असतो, बदल करायचा असतो. त्यातलीच एक सूचना म्हणजे बघा पूर्वकाल वाचकम निष्कासय. मग यामध्ये तुम्हाला क्वांत निष्कासय पण दिलेलं असू शकतं किंवा लेफ्ट लेबेंथे पण निष्कासय सांगितलेलं असतं. आज आपण क्वांत वाक्य पूर्वकाल वाचक क्वांत निष्कासय वाक्य बघूया. मृगा प्रत्यहम तत्र गत्वा सस्यं अखादत. बघा इथे इथे गत्वा हे क्रियापद आहे. क्वांत पूर्वकाल वाचक का म्हणतो, कारण एखादी क्रिया घडत असताना त्या अगोदर दुसरी क्रिया एक क्रिया घडलेली असते ही दाखवण्यासाठी आपण इथे त्वांत किंवा लेबेंथे अव्ययांचा वापर करत असतो. मग इथे गमगच्छ गत्वा या धातूचा त्वांत केल्यानंतर काय झालंय, गत्वा. आता आपल्याला हे वाक्य काय करायचंय, साध्या पद्धतीत करायचंय. मग आपण कसं ते वाक्य मूळ कसं आहे, मृगाः प्रत्यहम तत्र. इथे गत्वा नंतर गत्वा काढून तिथे काय येईल, मूळ अगच्छन सस्य अखादत च. बघा इथे दोन क्रिया दाखवलेले, खालच्या वाक्यामध्ये काय आहे, ही क्रिया करून दुसरी क्रिया त्याने केलेली आहे. हे साधं वाक्य आहे आणि पूर्वकालाच्या त्वांत अव्यय वापरून आपण कसं वाक्य बघितलं, मृगा हा प्रत्ययम तत्र गत्वा सस्य अखादत. आता फक्त इथे त्वांत काढून आपण वाक्य काय केलेलं आहे, साधं केलंय. अशा पद्धतीने आपण इतर सुद्धा वाक्य करू शकतो. पाठातली इतर वाक्य असतील तर ते आपण सोडवायचे आहे. त्यानंतर बघा लट स्थाने दुसरी सूचना असते, लट स्थाने विधी किंवा लिंग प्रयोग कुरुत. आता इथे वाक्य दिलेलं आहे बघा, अहम प्रसन्ना भविष्यामि, मी प्रसन्न होणार. इथे भविष्य काय, खालचं वाक्य. मग इथे आपल्याला विधिलिंग मध्ये त्याचं वाक्य जे आहे ते विधिलिंग मध्ये करायचं आहे. तर कसं करणार आपण, अहम प्रसन्न भवेयम, मी प्रसन्न होणारच. आणि इथे फिक्स तुम्ही सांगितलंय की मी प्रसन्न होणारच, व्हायलाच हवा. अशा पद्धतीने आपण थोडक्यात का असे ना या दोन सूचनांचा, या दोन व्याकरणांचा आपण भाग जो आहे तो बघितला आहे. पाठामध्ये जे जिथे जिथे वाक्य आलेले असतील तर ते व्यवस्थित सोडवायचंय. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे माध्यम भाषायाम उत्तर लिखतं. माध्यम भाषायाम उत्तर लिखतं हा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, मराठीमध्ये उत्तर लिहायचं असतं. पण पैकीच्या पैकी जर गुण हवे असतील तर बोर्डाने काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला प्रश्नाचं उत्तर लिहायच्या अगोदर त्या पाठाचा संदर्भ पहिल्या पॅरेग्राफ मध्ये म्हणजे पहिल्या तीन ओळींमध्ये तो पाठाचा संदर्भ आला पाहिजे. म्हणजे काय, हा प्रश्न जो आहे कुठल्या पाठातला आहे, बरं कुठून घेतलेला आहे, हे सगळं तुम्हाला तिथे लिहिलं गेलं पाहिजे. त्याला तुम्हाला अर्धा गुण आहे. त्यानंतर तुमचा जो उत्तराचा आशय असेल तो मग मध्ये लिहायचा आहे. आणि शेवटी समारोप म्हणजे वैशिष्ट्य जे आहे ते शेवटच्या दोन ओळींमध्ये आलं पाहिजे. म्हणजे अशा तीन टप्प्यांमध्ये तुमचं माध्यम भाषा उत्तर लिखता हा प्रश्न आला तर तुम्हाला तिथे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका सोडवताना जर काळजीपूर्वक सोडवली तर संस्कृत भाषेमध्ये या पेपरमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळतील.